स्वस्तात आणि मस्त ओलाची 141 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च। फीचर्स आणि किंमत जाणून घ्या। नवीन S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 प्रो सारखीच आहे। ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 31 ऑगस्ट दरम्यान 499 रुपयांमध्ये बुक करता येईल। ओलाच्या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरबाबत मोटरसायकल प्रेमींमध्ये जोरदार चर्चा आहे। ओलाने भारतात S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली असून एक्स शोरूम किंमत 99,999 रुपये आहे। नवीन S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 प्रो सारखीच आहे। ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर 31 ऑगस्ट दरम्यान 499 रुपयांमध्ये बुक करता येईल। तसेच नवीन ओला S1ची खरेदी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून होईल। नवीन ओला S1 स्कूटरमध्ये 2.98 किलोवॅट बॅटरी पॅक असेल। त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास आहे। कंपनीचा दावा आहे की नवीन S1 सिंगल चार्जरवर 141 किमीची रेंज देऊ शकते। कंपनीने नवीन S1 मध्ये मूव OS वैशिष्ट्य दिले आहेत। म्युझिक प्लेबॅक, नेव्हिगेशन, कंपेनियम ॲप आणि रिव्हर्स मोड सारखे फीचर्स आहेत। नवीन ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 प्रो सारखी दिसते। याची डिझाईन आणि फीचर्स बरेच समान आहेत। ही स्कूटर 4 रंगाच्या पर्यायामध्ये उपलब्ध होईल। यात जेट ब्लॅक, लिक्विड सिल्वर, पोर्सलेन व्हाईट आणि निओ मिंट असतील। ओलाच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची स्पर्धा अथेर 450X, सिम्पली 1 TVS iQube आणि ओकिनावा OK90 सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी असेल। ओला S1 लॉन्च करण्यासोबत कंपनीने S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरसाठी नवीन खाकी रंगसंगती जाहीर केली। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खाकी रंगसंगतीसह ओला S1 प्रोच्या 1947 युनिट्सची निर्मिती केली जाईल। ओला S1 प्रो खाकी एडिशनची किंमत 1,49,000 रुपये 100 शोरूम असेल। यासोबत ओला कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक कारही सादर केली। ही कार 2024 मध्ये लॉन्च होणार आहे। ओला इलेक्ट्रिकचे CEO भावेश अग्रवाल यांनी सांगितले की भारतात बनलेली सर्वात स्पोर्टी दिसणारी कार असेल। ओलाची इलेक्ट्रिक कार 4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते आणि 500 किमीपेक्षा जास्त रेंज देईल। नवीन ओला इलेक्ट्रिक कारमध्ये असिस्टंट ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी, क्लेज ऑपरेटर आणि ओलाचे मूव OS ही वैशिष्ट्ये असतील। मित्रांनो, असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।